आसन घड़ता संताची संगती तेने होय शांति महत पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लडिवाळ भक्त श्री संत जनार्दन एकनाथ स्वामी यांचा असणारा वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार जे दोन दिवस गेली दोन दिवस जे नामस्मरण आपण करतोय जी सेवा या ठिकाणी आपण करतोय त्या सेवेचा सार म्हणजे मागणीपर अभंग आणि जी सेवा आपण या दोन या तीन दिवसांमध्ये केली त्याचा सारांश त्याची मागणी आज आपल्याला त्या भगवंताकडे मागायची आहे याला अनुसरून घेतलेला हा अभंग विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की अल्पसह परिहार द्यायचा तर साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण युवा कीर्तनकार महेश महाराज मडके आपल्या चापडगावचं भूषण अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ते बाल कीर्तन महोत्सव करतात का तर बाल कीर्तनकारांना स्टेज काय आहे हे त्यांना पाहावं समोरची जनता काय आहे ही त्यांना दिसावी आणि जनतेसमोर बाल कीर्तनकारांचा काय आदर्श आहे हे त्यांना समजावं म्हणून चालू असलेला अखंड त्रिदिनी बाल कीर्तन महोत्सव आणि त्या बाल कीर्तन महोत्सवाची मागणीपर प्रकरणातील मागणीपर प्रकरणातील आणि सर्वात महत्त्वाची सेवा ही माझ्या वाट्याला आली हे मी माझे परम भाग्य समजते आणि चिंतनाच्या विस्तृत अर्थाखडे ओळते विठ्ठल 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 एक कडवं तुम्हाला जाता जाता मी सांगेन अरे पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला जन ही सुंदर सृष्टी निर्माण केली दादांनो पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला जन ही सुंदर सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना गुरुचं नाव मुखाने घेऊ नये आता मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते हे वाक्य अगदी बरोबर आहे बरं लक्ष द्या मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते हे वाक्य अगदी बरोबर आहे परंतु त्या वाक्याची ओळख ज्यांच्यामुळे झाली ते माझे गुरुवर्य हरिभक्त परायण भागवताचार्य अनिताताई महाराज सुद्रिक पाटील हरिभक्त परायण गुरुवर्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील म्हणून मी सांगेल की तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं आणि चौथा नमस्कार महेश महाराज मडके आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांना ज्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ अर्थ या ठिकाणी आपण जर पाहिला गेला तर मी सुरुवातीलाच सांगितलं मागची मंडळी चिंतनाकडे व्यवस्थित लक्ष द्या कारण मी कुठल्या वेळेस कुठला प्रश्न कोणाला कधी विचारेल हे सांगता येत नाही आणि माझ्या कीर्तनामध्ये असं आहे फुगल्यासारखं बसायचं नाही कारण आपण या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी सगळा आपला संसार वगैरे सर्व सोडून या ठिकाणी आपण आलेलो आहोत दोन तीन दिवस जी सेवा आपल्याकडून घडलेली आहे त्या सेवेचा सारांश म्हणजे आज मागणीपर प्रकरण आहे एखादं नसन आले तरी काही हरकत नाही परंतु भगवंताला सगळे सारखेच आहेत सगळ्यांशी येते आहे अधिकार आणि सगळ्यांना या ठिकाणी अधिकार सुद्धा आहे की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर म्हणजे दोन तीन दिवस जी आपण काही कष्ट केलेले आहेत पंतरवाया सुद्धा उचललेल्या आहेत ती सेवा त्या भगवंताकडे पोहोचलेली आहे आणि ती सेवा भगवंताकडे पोहोचली त्यामुळे आज जी मागणी आहे ये आपल्याला भगवंताकडून एक मागणी मागायची आहे आणि ती मागणी आज आमचे एकनाथ महाराज या अभंगाद्वारे मागत असतात पहा
सुरुवातीला तर नातरायांनी संतांच्या संगतीचं महत्त्व सांगितलं, कारण या जगामध्ये या विश्वामध्ये परमार्थच कशाला म्हणतात हे संताशिवाय दुसरं कोणी सांगेल का? सांगेल का? जागीत ना सर्व मंडळी। हां मग सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगून जाईल की माझ्या कीर्तनामध्ये असं बसायचं नाही, ज्यावेळेस मी विठ्ठल विठ्ठल भजन म्हणेल त्यावेळेस सर्वांनी तोंडाने टाळी वाजून हाताने नामस्मरण करायचं आहे। कोणाला करंट नाही लागला वाटतं? आणखी मुखाने नामस्मरण करायचंय आणि हाताने टाळी वाजवायची। आणि आता जसे तुमचे चेहरे दिसतात ना अगदी गुलाबाच्या फुलासारखे, यांचे काही शेवटपर्यंत सूर्य फुले होऊ देऊ? आपण सर्व शेतकरी माणसं आहोत, शेतकऱ्यांना सूर्यफुले माहीत असेल। कीर्तन स्टार्ट झाल्यापासून तर कीर्तन दयन होस्तवर कुणी माना खाली घालायचा नाही। असो अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की नाथ महाराज सुरुवातीला अभंगामध्ये सुरुवातीच्या चरणामध्ये संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात, कारण जगामध्ये या विश्वामध्ये की परमार्थ कशाला म्हणतात, भगवंताची प्राप्ती मला कधी होईल कशी होईल याचा मार्ग सांगणारे ते म्हणजे संत। आणि त्या संतांचं चिंतन, त्या संतांच्या जीवनामध्ये जर अर्ध्या क्षणासाठी आपण प्रवेश घेतला, अर्ध्या क्षणासाठी जरी आपण संत महात्म्यांच्या चरणाशी लागलो तरी कितीही मोठं पाप असू द्या दादांनो, ती नाहीस झाल्याशिवाय राहणार नाही। अभंगाचं सरळ सरळ प्रथम चरण। आता सुरुवातीला महत्पाप नाहीस होतं हे एकनाथ महाराजांनी सांगितलं, आणि नंतर एकनाथ महाराज भगवंताला म्हणतात, अरे भगवंता मला माहित आहे संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर महापाप नाहीस होत, म्हणून तू मला एक मागणं दे, मी जे मागतो ना ते तुम्हाला दे। त्यावेळेस भगवंत म्हणतात नातरायांना, अहो नातराया तुमच्याकडे धन संपत्ती सर्व आहे, तुम्हाला पाहिजे तरी नेमकं काय? त्यावेळेस आमचे नातराया म्हणतात, संत संग देई, संत संग देई आणि कप्रवाही घालू नको, की मी जीवन जगत आहे या जीवनामध्ये मला समजलेलं आहे की अर्ध्या क्षणासाठी जरी संत महात्म्यांची संगती ही जीवनामध्ये झाली रे झाली, महत्पाप नाहीस झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून भगवंता एक कर, मला जर तुला काही द्यायचंच असेल तर मला फक्त आणि फक्त संत महात्म्यांची संगती दे। त्यावेळेस माझा भगवान परमात्मा, माझ्या भगवान परमात्म्याने नातरायांना उत्तर दिलं, हो नातराया तुम्ही मागितल्याप्रमाणे मी तुम्हाला संतांची संगती देईल, परंतु मला सांगा तुम्ही काही ब्रह्मचारी तर नाहीत, तुम्ही तर गृहस्थाश्रमी आहात, तुम्ही संसारिक आहात, मग आता मी जर तुम्हाला कंटिन्यू संतांची संगती दिली तर तुमच्या संसाराचं काय? माझे नातराय इतकं गोड उत्तर देतात दादांनो, संसार मजन करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई। आणि हीच विनंती, हेच मागणं भगवान परमात्म्याच्या चरणावरती विलीन होऊन माझे नातराया मागतात, हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठ्ठल 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 विठ्ठल। आता सांगितल्याप्रमाणे भगवंताकडे मागणं आपल्याला मागायचंय, व्यवस्थित लक्ष देऊन चिंतनाकडे चिंतनाकडे फोर्स करा तुमचा जरा ऍक्ट्रेक कीर्तनाकडे, कारण सध्या आपण घरामध्ये नाहोत तर भगवान परमात्म्याच्या मंडपामध्ये आहोत की तिथं अखंड नामस्मरण चालू आहे। तर पहा मी मागणं मागायचं सांगत होते, माझ्या नातरायांनी मागणं मागितलं की देवा मला अखंड संतांची संगती द्या, परंतु आपण राहिलो परमार्थिक माणसं, आपलं मागणं कसं असतं अगदी एका क्षणात मी तुम्हाला सांगून जाईल। पहा एक आंधळा व्यक्ती होता बरं, आंधळे माहिती आहेत ना त्यांना, दोन कान नसतात पहा त्यांना, आंधळ्यांना आंधळ्यांना कान नसतात का? बोलत जा जरा, आंधळ्यांना कान नसतात का? आंधळ्यांना डोळे नसतात, लक्ष देऊन ऐका जरा, आंधळ्यांना डोळे नसतात। असा एक आंधळा भगवान परमात्म्याचं भजन गाऊ लागला, अखंड चिंतन करू लागला, परंतु कुठल्या भगवंताचं चिंतन त्यानं केलं? त्याने शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जित्ती, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा दैवत भगवान श्री शंकराची ती तो आराधना करू लागला, आणि कालांतराने ते भोळेच आहेत लवकर प्रसन्न झाले।
लवकर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याने मागितलं, अरे काय मागायचंय तुला, तू माग, तू जे मागशील ते मी तुला देईल, कारण तू एवढी मनापासून माझी भक्ती केली, तू माग काय मागायचं। तो संसारिक होता बरं, तो म्हटला हे बघ भगवंता, तुला मला जर काही द्यायचं असेल तर माझ्या नातवाचं राजवैभव मी माझ्या डोळ्याने पाहावं, हे मला पाहिजे। मागणं किती चतुरेने पाहिलं पहा बर का। आता नातवाचं राजवैभव म्हणजे याला आधी तरुण करावं लागेल, मग याचं लग्न करावं लागेल, आणि नातवाचं राजवैभव याला डोळ्याने पाहायचं म्हणलं डोळे सुद्धा द्यावे लागतील। एवढा चतुर तो मागणारा होता की म्हटला मला माझ्या नातवाचं राजवैभव माझ्या डोळ्याने पाहिजे। भगवंत म्हटला खरंच मी सृष्टीची उत्पत्ती केली नक्की, परंतु माणसं खूप चतुर झाली, काय मागणं मागितलं याने, तर नातवाचं राजवैभव डोळ्याने पाहावं अशी आपली मागणी असतात। परंतु माझ्या नातरायांनी भगवंताकडे मागणं मागितलं, अरे काय मागणं मागितलं, अरे भगवंता अर्ध्या क्षणासाठी जरी संत महात्म्यांची संगती माझ्या जीवनामध्ये झाली ना भगवंता, तर माझं महत्पाप नाहीस होतंय रे भगवंता, म्हणून मला संतांची संगत दे। जगामध्ये परमार्थ काय हे संताशिवाय दादांनो कळत नाही। आणि तुम्हाला सांगू का, माझे तुकोबाराई ठिकाणी एका ठिकाणी सुद्धा सांगतात की अरे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, माझ्या भाग्याचा उदय होईल भगवंता जर तू संतांच्या चरणाचे कण जरी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून दिला ना भगवंता, तर माझ्या भाग्याचा उदय होईल। भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, म्हणजे तुकोबाराईंनी सुद्धा भगवंताकडे मागणं मागितलं, भगवंता माझ्या भाग्याचा उदय झाला कारण मी संतांच्या चरणाजवळ गेलो। आणि तेच मागणं आज नातराय मागतात की भगवंता मला द्यायचंच असेल ना फक्त आणि फक्त संतांची संगती द्या, संतांच्या संगतीमध्ये भाग्य आहे। परंतु मला सांगा माता माऊल्या, आपण भाग्य मानतो कशाला, नाही सांगा तुम्ही आपण भाग्य नेमकं मानतो तरी कशाला। कीर्तन म्हणजे मी एकटीने बोलायचं नसतं, कीर्तन म्हणजे मी एकटीने बोलायचं नसतं, संवादातून जे घडतं त्याला कीर्तन असे म्हणतात। मग मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या, आपलं भाग्य कशामध्ये आहे तुम्हाला मी सांगून जाईल। की एखादा खूप मोठा राजा आहे किंवा एखादा खूप मोठा व्यक्ती आहे, त्याला सगळं ऐश्वर धनसंपदा आयुष्य भगवान परमात्म्याने प्रदान केलेलं आहे दादांनो, परंतु त्याला काही पुत्ररत्न होत नाही। कन्यारत्न भरपूर आहेत परंतु पुत्ररत्न त्याला प्राप्त होत नाही। भरपूर भगवंताचं नामस्मरण केलं, दान धर्म केलं आणि कालांतराने त्याला भगवा पुत्राची प्राप्ती झाली। शेजारची मंडळी म्हणतात त्याच्या मागच्या जन्मीचं काही पुण्य उदयाला आलं असेल, त्याचं भाग्य उजळलं असेल म्हणून त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं। असो तुम्हाला आणखी एक उदाहरण मी सांगून जाईल, ते तुमच्या पटकन लक्षात बसेल। आता कोरोनामुळे तर काही जास्त ॲक्सिडेंट होत नाहीत, परंतु अगोदर कोरोना नव्हता तर दररोजची 100 ॲक्सिडेंट होईचीच। मग असाच एक व्यक्ती त्याचा ॲक्सिडेंट झाला, अगदी जगन की मरण याची गॅरंटी डॉक्टर देत नाहीत, आणि एवढ्या मोठ्या संकटातून जर त्याचा बचाव झाला तो जगला तर आपण काय म्हणतो, त्याचं मागच्या जन्मीचं भाग्य ही उदयाला आलं आणि म्हणून त्याचा प्राण वाचला दादांनो। परंतु संसारामध्ये नात महाराजांनी मागणं मागितलं नाही, अरे भगवंता तुला जर द्यायचंच असेल ना मला फक्त आणि फक्त संतांची संगती दे। पण पहा दादांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून जाईल, योगायोगाने कालांतराने जर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग सांगितला की नामदेव महाराज एका ठिकाणी सांगतात की संतापाई माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप। म्हणजे नामदेव महाराजांनी सांगितलेल्या युक्तीप्रमाणे भगवान परमात्म्याच्या दर्शना ची ओढ आपल्याला आहे आणि त्याच्यासाठी साधन सांगितले ते म्हणजे संत महात्मे। योगायोगाने भाग्याचा उदय झाला आणि संत महात्म्यांची संगती जीवनामध्ये झाली तर ते नेमकं संतच आहेत का हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे। कारण आपल्याला आकाशाला शिवायचं म्हटल्यावर आकाशापेक्षा जास्त उंची लागेल, तसं संत महात्म्यांची संगती जीवनामध्ये घडली, परंतु ते संतच आहेत का हे कशावरून।
तर मी तुम्हाला सांगेल की ऐका कास घेऊसावे तरी त्याहुनी थोर व्हावे, त्याच्यापेक्षा थोर आपल्याला या ठिकाणी व्हावं लागेल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला संत महात्म्यांची संगती घडेल। आणि योगायोगाने संत महात्म्यांची संगती आपल्या जीवनामध्ये घडली, संतांची संगती आपल्या जीवनामध्ये झालीये। मग संतांना नेमकं मागावं काय, ते संतच आहेत की काय, हे प्रश्न आपल्याला पडतात। कारण तुम्हाला सांगू का ही विसंगती म्हणतात बर का याला, कारण तुम्हाला मी सांगून जाईल की माऊली ज्ञानोबाराय सुद्धा दृष्टांत देतात की अरे कानडीने केला मराठी भ्रातार, एकाची उत्तरे एकाने। म्हणजे तुम्हाला सांगून जाईल समोरचा संत आहे परंतु आपण संत नाहीत, याला विसंगती म्हणतात। विसंगतीचा दृष्टांत माऊली ज्ञानोबाराय देतात, कानडीने केला मराठी भ्रातार, एकाची उत्तरे एकाने। पहा, कर्नाटकातली मुलगी आणि भारतातला मुलगा, कर्नाटकातली मुलगी आणि भारतातला मुलगा, दोघांचं लग्न जुळलं बरं। कर्नाटकातली मुलगी आणि भारतातला मुलगा या दोघांचं लग्न जमलं। लग्न जमल्याच्या नंतर, आता लग्न झाल्याच्या नंतर सासरवाडीला जाणं ही एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार ती दोन तीन दिवस आपल्या नवऱ्याच्या घरी राहिली आणि नंतर आपल्या मायेरी दोन तीन दिवस निघून गेली। आता सासू घरी होती, नवीन सुनेचा नखरा सासूला असतोच। मग सासू म्हटली अरे बाळा आपली सून दोन तीन दिवस झालं माहेरी गेली आहे, तिला आता आणावं लागेल। त्यावेळेस तो म्हटलं ठीक आहे आई मी माझ्या पत्नीला जाऊन घेऊन येतो। तो ठरल्याप्रमाणे आपल्या सासरवाडीला गेला। आणि खरं सांगू का, जावई सासरवाडीला गेला रे गेला, जावई बापू येते घरा मग बघा सासूची तरा तरा, आणि महाराज लोक येते घरा तोची दरवाजे बंद करा, अशी वृत्ती आपली आहे। परंतु तुम्हाला सांगून जाईल मी, तो आपल्या सासरवाडीला गेला। सासरवाडीला गेल्याच्या नंतर दोन तीन दिवस मुक्काम केला, आराम केला। आराम केल्याच्या नंतर म्हटलं आता आपण निघूया। निघूया म्हटल्याच्या नंतर सर्व तयारी झाली आणि ते बस स्टॉपवर एका बसमध्ये बसल्याच्या नंतर गाडी एका स्टॉपवर थांबली बर का। त्यावेळेस त्यानं विचारलं की आपली मराठवाडा ते कर्नाटक यामध्ये किती मोठी मोठी गावं लागतात हे आपल्या पत्नीला विचारायला काही हरकत नाही। त्यावेळेस त्यानं विचारलं की ह्या स्टॉपवरती गाडी थांबली हे कोणतं गाव, ती म्हणते यनंद्री। म्हणजे तुम्ही नेमकं काय म्हणता हे माझ्या लक्षातच येत नाही, कारण ती कर्नाटकातली आहे आणि हा भारतातला, ती म्हणते यनंद्री। तुम्ही नेमकं काय म्हणता हे माझ्या लक्षात येत नाही। त्याला वाटलं हेनंद्री हे गाव असेल, त्याने लिस्ट काढली आणि लिहिलं हेनंद्री। गाडी दुसऱ्या स्टॉपवर थांबली आणि नंतर त्यानं विचारलं अगं हे कोणतं गाव, ती म्हणते हेनंद्री। त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असतं ना, त्याने लिहिलं हेनंद्री खुर्द आणि हेनंद्री बुद्रुक असं नाव त्याने लिहिलं। गाडी तिसऱ्या स्टॉपवर थांबली, हा म्हणला हे कोणतं गाव, ती म्हणते हेनंद्री। त्याला वाटलं असेलही तीन हेनंद्री असतेलही, त्याने एका खाली एक हेनंद्री म्हणजे लिहून घेतल्याच्या नंतर गाडी चौथ्या स्टॉपला थांबल्याच्या नंतर हा म्हणतो अगं हे कोणतं गाव, ती म्हणते हेनंद्री। याने थपकन कानामागं वाजून असाच आवाज आला बरं। मग त्याने कानावागा आणल्याच्या नंतर ती म्हणते एकवड देरी तुम्ही मला का मारलं, ती म्हणते एकवड देरी तुम्ही मला का मारलं। तो म्हणला असता आधीच सांगितलं असतं शाकबड देरी, तर कशाला मारलं असतं, कशी संगती जोडणार, तसा समोरचा संत आहे आणि आपल्याला ओळखता येत नाही तर काय करायचं। सुरुवातीला मी तुम्हाला सांगून जाईल की संत नेमकं ओळखायचे कसे, कारण दादानो हे कलियुग असं आहे, कलियुगामध्ये संत कसे आहेत तुम्हाला सांगू का। तिळे टोपी माळ देवाचे गबाळ, तिळे टोपी माळ देवाचे गबाळ,